राज्यात कोरोना महामारीच्या काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षांनंतरही अद्याप मिळाली नसल्याचं मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निदर्शनास आलं आहे एकूण मृतांपैकी अनुदानासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे आठ हजार पाचशे बेचाळीस अर्ज प्रलंबित असल्याचं लक्षात येता त्यांच्या वारसांना सहाय्य अनुदानित रक्कम तातडीनं अदा करणेबाबत तसंच विलंबास जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई केली असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल करून या संदर्भात शासनाचं लक्ष वेधलं आहे राज्याचे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी या प्रश्नावर लेखी उत्तरात सांगितलं आहे की कोरोनामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य या योजनेखाली आतापर्यंत दोन लाख नऊ हजार सातशे त्रेपन्न इतक्या पात्र अर्जदारांना रुपये एक हजार अठ्ठेचाळीस पूर्णांक को शहात्तर कोटी इतक्या सानुग्रह सहाय्याचं वाटप करण्यात आलं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजूर केल्यापैकी आठ हजार एकशे त्र्याहत्तर इतक्या अर्जदारांचा बँक खाते तपशील हा बरोबर नसल्याने बँकेने प्रदान नाकारले आहे त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यांच्या मार्फत संबंधित अर्जदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून अद्ययावत बँक खाते तपशील प्राप्त करून सानुग्रह सहाय्याची रक्कम त्यांना प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे असं या उत्तरात म्हटलं आहे